पोळ्यांची पाकिटं गॅसवरती टाकता कमालच झाली नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये ज्याने की मी आज तुमच्यासोबत इतके छान छान टिप्स शेअर करणार आहे की ज्याने तुमचं जे कामं आहेत अवघड कामे ते अगदी सोपी होणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे मी अशा काही औषधांची पॉकिटं घेतली आहेत त्यामध्ये कॅप्सूल आहे, त्या आहे टॅबलेट आहे की ज्यांची एक्सपायरी डेट म्हणजे आलेली आहे आणि ते एक्सपायर झालेले आहेत म्हणजे आता हे फेकूनच द्यायच्यात आणि काही काही पॉकिटं अशी आहेत की ज्यांच्यातून सगळ्या गोळ्या ज्या आहेत त्या संपल्या आहेत आणि रिकामे पॉकेट आहेत अशा मी घेतलेल्या आहेत तर तुम्हीही आता एक्सपायर झालेल्या गोळ्या असतात तुमच्याकडे तर त्या तुम्हाला फेकायच्या नाही आहेत तर त्याचा युजेसच आज कशी आपण करू शकतो तेच मी तुम्हाला सांगणार आहे चला व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूयात प्रथम व्हिडिओला जे आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की ऑल करा आता त्या पॉकेटांमध्ये जर तुमच्याकडे पर्टिक्युलर फोलिक ॲसिड आणि मल्टीव्हिटॅमिनसारख्या टॅबलेट किंवा कॅप्सूल असतील तर त्या तुम्हाला घ्यायच्यात माझ्याकडे ही फोलिक ॲसिडची जी आहे ती टॅबलेट होती मल्टीव्हिटॅमिन माझ्याकडे नव्हतं तर मी फोलिक ॲसिडच इकडे घेतलेले आहेत आणि त्याची त्या फोलिक ॲसिडच्या मी साधारणतः दोन टॅबलेट घेते आहे तर दोन टॅबलेट ह्या सफिशियंट आहे आणि याची आपल्याला जे आहे पूड करायची आता तुम्ही खलबत्ता नाही वापरला एक कागद घेऊन त्याच्यावरती पूड केली ना तरीही चालेल आणि हे जे काही मल्टीविटॅमिन्स किंवा हे जे फोलिक ॲसिड आहे यावरती थोडं हार्ड कोटिंग असतं म्हणून मग मी खलबत्त्याचा वापर इकडे केलेला आहे ते बारीक करण्यासाठी तर बघा बघता बघता आपली जी काही फोलिक ॲसिडची काही टॅबलेट होती त्याची मस्त पावडर झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एखादं बाऊल घ्यायचं आहे आणि त्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि ही जी काही आपण पूड केली आहे टॅबलेटची ती त्यामध्ये टाकायची आता याचा कलर ब्लॅक आला कारण ती ब्लॅक कलर व वर्ण जे आहे ते पिंक होती पण आतून ब्लॅक होती म्हणून त्याला पूर्ण ब्लॅक कलर आलेला आहे आता ह्या हे पाणी एवढं जे आहे कारबाज आहे कशासाठी तर ते म्हणजे झाडांसाठी तर हे पाणी डायरेक्टली आपल्याला टाकायचं आहे आपल्या जे आहे झाडं असतात तिथे आता हे तुम्ही महिन्यातून दोन महिन्यातून हे नेहमी अशा पद्धतीने टाकू शकता याने झाडांची वाढ ही खूप छान होते तर तुम्ही असंच पाणी न टाकता फक्त त्याची पावडर जरी टाकली खतात मिक्स करून तरी चालेल किंवा मातीत टाकली तरीही चालेल बऱ्याचदा आता असं होतं की आपण प्रेस करत असताना प्रेस जी आहे ती खूप स्टिकी होते कधी किंवा कधी एखाद्या कपड्याला चिटकली तर त्याचा डाग निघत नाही आणि दुसऱ्या कपड्याची प्रेस करायला घेतली तर ती पुन्हा चिपकायला लागते ला मग ही जर अशी जर झाली असेल तुमची प्रेस हो। ला तर ती आज आपण जे आहे मिनटामध्ये जे आहे ती क्लीन करत आहोत त्यासाठी तुम्हाला लागणार आहे प्लेन पॅरासिटामॉल टॅबलेट तर टॅबलेट ही घ्यायची आहे माझ्याकडे ही पॅरासिटामॉलची टॅबलेट आहे तीच मी इकडे घेते आहे पॅरासिटामॉलची तुम्ही टॅब्लेट घेतल्यानंतर तुम्हाला थोडीशी प्रेसी जी आहे ती गरम करून घ्यायची आहे आणि नंतर ती टॅबलेट अशा पद्धतीने त्याच्यावरती घासायची आहे तुम्ही बघू शकता अगदी क्लीन हे जे आहे मिनटाच्या आतमध्ये निघतं आणि तुम्हाला जास्त कष्टही करावे लागत नाही नाहीतर पहिले ब्लेडने आपण घासायचो ही ट्रिक नक्की करून बघा याने तुमचं काम खूप सोपं होईल आणि कधीच जे आहे नंतर त्यावरती कपडे चिट चिटकणार नाही आणि प्रेससुद्धा आपली मस्तशी क्लीन होते या नोटवर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉन नक्की ऑन करा आय होप तुम्हाला ही टिप खूप आवडली असणार चला नंतरची टीप बघूयात बऱ्याचदा आपल्याकडे अशा प्लेट्स असतात पातिली असतात किंवा जे आहे डबे असतात त्याचे झाकण असतात त्याला अशा बऱ्याचशा डिझाईन असतात आणि आपण खरं तर हे भांडे रोज घासतो पण त्यावरती डिझाईन असल्याकारणाने तिथे रोज घाण साचत चालते आणि रोज घा घाण साचत साचत तिथे एक अशी ब्लॅक कलरची लेअर तयार होते बऱ्याचदा तुम्ही बघत असाल की एक काळसर अशी लेअर जमा व्हायला लागते तर ती आपण घासणीने काढायला गेलं तर ती निघत नाही मग काय करायचं रिकामा औषध त्यांचं पॉकेट घ्यायचं आणि ते या ह्या याच्यामध्ये जा, जा, जा या जे आहे ते घालायचं कारण याची एजेस शार्प असल्या कारणाने ते इझिली त्यामध्ये घालतात आणि त्यामध्ये जे काही घाण आहे ती अगदी इझिली निघून जाते नक्की ही टीप फॉलो करा तुमचे जर अशाच पद्धतीने काळे एक लेअर तयार झाली असेल तर ती लेअर नक्की निघून जाईल या शार्प एजेसनी आय होप ही टीप तुम्हाला खूप आवडली असणार चला नंतरची टीप आपण बघूया नंतरच्या टीपसाठी आपल्याला हवी आहे पॅरासिटोमॉलचीच टॅबलेट आपल्याला प्लेन पॅरासिटोमॉलचीच टॅबलेट इकडे हवी आहे त्यामुळे मी तुम्हाला स्प जे आहे स्पष्टपणे सांगितलं आहे बाकी तुम्हाला कोणती टॅबलेट कशासाठी चालते हेही सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर एक ते दोन तुम्हाला पॅरासिटोमॉलच्या टॅबलेट घ्यायच्या आहेत आणि त्याची पूड करून घ्यायची आहे व्हाईटच टॅबलेट आपल्याला इकडे हवे आहेत कलरफुल जर तुम्हाला वेगळीच घ्यायची असेल तर कलरफुल टॅबलेट घ्यायची नाही आहे जिचा कलर अगदी व्हाईट असेल तीच घ्यायची आहे त्यामुळे शक्यतो ट्राय करा की पॅरासिटामॉल टॅबलेटच इकडे घ्यावी त्यानंतर त्याची छान पूड करून घ्यायची आहे पूड केल्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये ही पूर्ण पॅरासिटामॉलची पूड घालून घ्यायची आहे आता ह्या जे काही सोल्युशन आहे याचे आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण याचा उपयोग बघूयात पण त्याआधी हे जे पावडर आपण टाकली आहे ती टाकल्यानंतर छानपैकी ही मिक्स करायची आहे मिक्स केल्यानंतर आता तुमच्या घरामध्ये बऱ्याचदा असं होतं की पांढरे कपडे असतात आणि त्याला थोडासा पिवळसर कलर आलेला असतो किंवा त्याची जी काही व्हाईट शाईन असते ती गेलेली असते मग असं नको व्हायला म्हणून काय करायचं आहे तो जे कपडा आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने अर्धा ते एक तास ह्या पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं आहे आणि नंतर ज्या पद्धतीने तुम्ही धुता हाताने किंवा वॉशिंग मशीन त्यात धुवायचं आहे याचा जो काही पांढर पिवळटपणा आहे तो मस्तसा पांढरट होतो नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला हा हॅक नक्की आवडेल फक्त आणि फक्त हा हॅक पांढऱ्या कपड्यांसाठी आहे त्यांचा पिवळसरपणा घालवण्यासाठी नंतरची आपली टीप आहे याच yes, रिलेटेड ते म्हणजे जसं की आपण पॅरेसिटमॉल छानपैकी क्रश करून घेतली त्याची पावडर पाण्यामध्ये घातली आता हा जो काही पावडर आपण पाण्यामध्ये घातली आणि हे जे काही सोल्युशन झालं हे तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये ठेवू शकता स्प्रे बॉटलमध्ये ठेवल्यानंतर झाडांवरती जर काही जे आहे अळ्या वगैरे असतील किंवा की कीड लागली असेल झाडांच्या पानांना तर तुम्हाला हा स्प्रे त्याच्यावरती मारायचा आहे त्याची जी काही चि कीड वगैरे असेल ती ल कर जे आहे ते नाहीसेजे होते आणि आपलं झाडाची ग्रोथ ही खूप छान होते नक्की अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला हा हॅक जो आहे तो नक्की आवडेल आणि हे पाणी जे आहे जर उरलं असेल तर तुम्ही नक्कीच झाडांना टाकू शकता याने जे आहे खूप बेनिफिट्स होतात या या रिलेटेड आपण जे आहे मस्त मस्त हॅक्स बघतोय जर एक्सपायर झालेल्या गोळ्या असतील आय होप तुम्हाला सगळे जे काही आपल्या टिप्स असतील ते आजच्या खूप आवडल्या असेल आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की ऑल करा चला मग पुढची टीप बघूया आपण काय करतो बऱ्याचदा गॅस क्लीन करतो सगळं होतं पण बऱ्याचदा गॅसला ना एक डिझाईन असते छोटी छोटी आणि त्याचबरोबर जे काही आपले बटन असतात त्याला जे काही गोलाकार असतं तिथे सुद्धा बऱ्याचदा घास असलेली असते जी की आपण घासतीने घासतोय किंवा कपड्याने पुसतो तर व्यवस्थितरित्या निघत नाही मग असं जे आहे ते निघण्यासाठी काय करायचं आहे मी इकडे रिकामा माझ्याकडे पॉकेट होतं औषधांचं ते पॉकेट घेऊन हे यामध्ये घालून घेते आहे इथे काय होतं बऱ्याचदा स्टिक्की एकदम अशी आ, एक लेयर घाण लेअर साचली जाते त्याचबरोबर गॅसला जे अशा डिझाईन्स असतात तिथेसुद्धा घाण लेअर जमा होत होत चालते त्यामुळे तुम्ही औषधांच्या पॉकेटाचा असा यूज नक्की करू शकता याने तुमच्या गॅसला स्क्रॅचेस वगैरेसुद्धा जात नाही जर काही डिझाईन असेल तीसुद्धा क्लीन होते आणि स्पेशली हे जे काही बटन असतात ना यामध्ये ही घाण नेहमी साचत चालते तर त्यामुळे तुम्ही नेहमी हा गॅस जो आहे जेव्हा डीप क्लीन करणार आहात तेव्हा अशा पद्धतीने हे सुद्धा न जे काही बटन आहेत ते जर निघत नसतील ते न काढता ती घाण अशा पद्धतीने साफ करू शकता तुम्हाला या सर्वांमधली सगळ्यात फेवरेट टीप कोणती आहे ती मला कमेंट करून नक्की सांगू शकता तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी